जे तुम्हाला अडचणीचे होते देवेंद्रजी, ते एकदम म्हणजे कसं काय बोलावं, कुठलं आणि कुठलं बोलू नये, कुठल्याला बरोबर साईड ट्रॅक करावं, मी महिला मंत्रीचा विषय काढला त्याला तर स्पर्शच केला नाही तेवढा. नाही नाही ते नाही ते नाही, ते तुम्ही सुनेत्राचं ताईंचं नाव घेतलं ते वेगळ्याने घेतलं, परंतु ते तसलं मला नका सांगू. तिथं आमच्या मंदाताई, बाकीच्या मनीषाताई सगळ्या मान्यवर त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत, आणि माझी मी म्हणजे गमतीनं म्हणतो असं नाही, खरोखरीच राज्याच्या ज्यावेळेस आपण पुढं जात असतो राज्याला घेऊन, त्यावेळेस माझे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांना विनंती आहे, महिलांनाही प्रतिनिधित्व द्या आणि बाकीचे पण जागा त्या ठिकाणी भरा, कुठल्या घ्यायच्या त्या भरा. आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही घाबरू नका, त्या जागा 43 केल्या किंवा राहिलेले आमदार निघून जातील का, अजिबात जाणार नाही, तुम्ही काळजीच करू नका. ते 20 आहेत ना आपण दोघं धरून, तर अजून 23 घरायचे तुम्हाला अधिकार आहे, 23 मंत्री राज्यमंत्री ते 23 घेतले. नाही नाही ते मला नका त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करू, ते तुमचं उगेच कुठंतरी सुई कुठंतरी दुसरीकडे सोडायची आणि मग पुन्हा चर्चा त्याच्यातनं वेगळी होती. तुमचं तुम्ही घरा, ते गोगवले सारखे असे माझ्याकडे बघून पिसे करत असतात, असं करत असतात, काय न सांगितलेलं बरं. राष्ट्रवादीचा मंत्री उत्तर देणार असेल तर फक्त राष्ट्रवादीचे लोक बसायचे, बाकी दोन पक्षाचे आमदार बाहेर असायचे. काँग्रेसचा असला तर फक्त काँग्रेसचे बसाय. इव्हन तुम्हाला मागण्या मान्य करून घेण्याकरता त्या त्या मंत्र्यावरही जबाबदारी असायची की तुमचे आमदार उपस्थित ठेवा. आमच्याकडे असं नाही बा, सगळे भाजपवाले बसले आणि सेनावालेही बसले नाही, त्यामुळे वाजवली. तुम्ही सिलेक्टिव्ह ऐकायला लागला. बाकडी आम्ही प्रत्येक वेळी वाजवतो पण तुम्ही सिलेक्टिव्ह ऐकायला लागलात. आणि खरं म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करेल की नेहमी पॅकेज 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 नाही, एक समग्र विकासाचा आराखडा हा विदर्भाकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आपण जे ज्या काही सूचना महिला मंत्र्यांच्या संदर्भात केल्या आहेत त्या अत्यंत गंभीरपणे घेऊन आम्ही आता जे मंत्रिमंडळाचा विस्तार करू माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करणार आहोत की त्यामुळे पहिल्यांदा महिला मंत्रीच घ्यायची. जोपर्यंत महिला मंत्री नाही तोपर्यंत कोणीही कोट शिवला असला तरी त्या कोटाचा उपयोग नाही. त्यामुळे तुम्ही चार होते पण ते काय होतं, तुम्ही तीन पक्ष होते ना, त्याच्यात वाटून घेतले होते तुम्ही. बरं आम्ही कदाचित जास्तही करू शकतो, चार वर का रिस्ट्रिक्ट ठेवता. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या सूचना माननीय दादांनी दिल्या जरूर त्याचा अवलंब केला जाईल. सभागृहाने या प्रस्तावावर विचार केलेला आहे. दोघांनी सभागृहाला सांगितलेलं होतं की अधिवेशन संपायच्या आत एका विषयाच्या करता तुम्ही आम्हाला वेळ देणार होता. माझी आपल्या दोघांना विनंती, आज रात्री उशिरा दिला तरी चालेल, कारण उद्या शेवटचा दिवस आहे, जसं आपल्या सोयीचं असेल